तर काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा गटबाजी समोर येते आहे. आज खुद्द शरद पवारांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसमधली गटबाजी समोर आली. जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि खुद्द शरद पवार या सभेमध्ये हजर असताना हा सगळा प्रकार घडला. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर सध्या आपल्या सोबत आहेत. लक्ष्मीकांत, पवारांच्या समोर ही सगळी घोषणाबाजी झाली, काय नेमकं घडलं या ठिकाणी? अमोल, काँग्रेसचा जो हा संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे, या संकल्प मेळाव्यासाठी जयदत्त क्षीरसागर हे आपल्या तुमच्या समर्थकांसह व्यासपीठाकडे निघाले होते. त्यावेळी जयदत्त क्षीरसागर जेव्हा व्यासपीठावर आले आणि शरद पवार जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा जयदत्त क्षीरसागर आगे पडू अशा प्रकारची घोषणा देण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे संदीप क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आहेत आणि त्या दोघांमध्ये प्रचंड वाद आहे. त्यांनी देखील काही नेत्यांच्या चुकीमुळे मागच्या वेळी आपल्याला पक्षाला नुकसान झालं असा उल्लेख करून जयदत्त क्षीरसागर यांना एक प्रकारे टोलाच मारलेला आहे. मात्र या ठिकाणी शरद पवारांचं बोलणं जयदत्त क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आपली ताकद दाखवतो, संधी तुटली नाही असंच म्हणावं लागतं. अमोल, धन्यवाद लक्ष्मीकांत या माहितीबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क मेळाव्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विजय संकल्प मेळावा होता. याविषयी आपण लक्ष्मीकांत रुईकर यांच्याशी अधिक चर्चा करतो आहोत. लक्ष्मीकांत, काल ज्यावेळी छगन भुजबळ या ठिकाणी आलेले होते त्यावेळी देखील त्यांच्या समोर क्षीरसागर समर्थकांनी घोषणाबाजी केलेली होती आणि मुंडे आणि क्षीरसागर यांच्यातला वाद एक प्रकारचा समोर आलेला होता. आज पुन्हा एकदा अशाच प्रकारचा वाद पुढे आलेला दिसतोय. राष्ट्रवादीमध्ये काय नेमक्या कशा प्रकारची नेमकी गटबाजी आहे, कशा प्रकारे हा वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला जातोय? या लक्ष्मीकांत रुईकर यांचा फोन कट झालेला आहे, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा गटबाजीचं दर्शन घडलेलं आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे बीडमध्ये गेलेले होते आणि बीडमध्ये त्यांनी जाहीर सभा घेतलेली होती. त्या सभेमध्ये सुद्धा क्षीरसागरांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली होती आणि त्यामुळे पहिली काही मिनटं या कार्यकर्त्यांना शांत करण्यात गेली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची. स्वतः जयदत्त क्षीरसागर आणि धनंजय मुंडे हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते व्यासपीठावर उपस्थित असताना हा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर आज हा जो प्रकार घडला आहे त्यामध्ये पुन्हा एकदा स्वतः शरद पवार या संकल्प मेळाव्याला हजर आहेत आणि पवारांच्या समोर क्षीरसागर आणि क्षीरसागर काका पुतणे यांच्यामधलं हे शक्तीप्रदर्शन जाहीरपणे या ठिकाणी समोर आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा संघर्ष त्यांच्या संकल्प मेळाव्यामध्येच समोर आला आहे. पुन्हा एकदा आपला संपर्क झाला आहे लक्ष्मीकांत रुईकर यांच्याशी. लक्ष्मीकांत, कशा प्रकारची ही गटबाजी आहे, काय नेमके किती गट आहेत राष्ट्रवादीमध्ये? भुजबळांच्या समोर देखील घोषणा युद्ध रंगलेलं होतं, आज देखील हेच झालंय. अगदी बरोबर आहे अमोल. बीड जिल्हा काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध जयदत्त क्षीरसागर असा एक गट आहे. त्याचबरोबर काका जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर पुतणे यांचा देखील एक गट आहे. त्याचबरोबर इतरही अनेक गट बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. केजमध्ये मुंदडा विरुद्ध माजी आमदार पृथ्वीराज साठे असा देखील एक गट आहे. आणि या सगळ्या गटबाजीचं प्रदर्शन हे वारंवार होत आलेलं आहे. अगदी छगन भुजबळ यांच्या समता मेळाव्यामध्ये देखील क्षीरसागर समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली होती. बीड का नेता कैसा हो, जयदत्त क्षीरसागर जैसा हो अशा प्रकारे घोषणाबाजी केली होती. आणि आज जेव्हा जयदत्त क्षीरसागर हे त्यांच्या समर्थकांसह सभास्थळी आले तेव्हा त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर शरद पवार यांचं सभास्थळी आगमन झाल्यानंतर हा सगळा जो घोषणाबाजी होती ती थांबली. मात्र संदीप क्षीरसागर यांनी आपल्या भाषणामध्ये एक सूचक वक्तव्य करून गटबाजीमुळे मागच्यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला हे स्पष्ट केलेलं आहे. काही नेत्यांच्या चुकीमुळे हा सगळा पराभव झाला असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे आपले काका व्यासपीठावर असताना आणि पवार यांच्या उपस्थितीत अप्रत्यक्षपणे आपल्या काकांना टोला मारलेला आहे. म्हणजे शरद पवार यांच्या समोर संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यामधील मतभेद जे आहेत ते पुन्हा एकदा समोर आलेले आहेत.
धन्यवाद लक्ष्मीकांत या सविस्तर माहितीबद्दल.